नमस्कार, या मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. लहानपणी शाळेच्या फळ्यावरती एक सुविचार हमखास लिहिलेला असायचा आणि तो म्हणजे आळस हा माणसाचा शत्रू आहे. आणि ती गोष्ट तितकीच खरी आहे. मी देखील बऱ्यापैकी आळशी होतो, पण मी काही गोष्टींचा विचार केला, काही चांगली मोटिवेशनल पुस्तकं वाचली, काही लोकांच्या संपर्कामध्ये राहिलो आणि त्या माध्यमातून माझा आळस मी बऱ्यापैकी कमी केला. मी यासाठी सांगतो आहे, जर माझा आळस कमी होऊ शकतो तर प्रत्येकाचा आळस हा नक्की कमी होऊ शकतो. आळस कशाचा करावा? तर आळस आळसाचाच करावा, म्हणजे आळस उरत नाही. तर आज आपण काही टिप्स पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आळसावरती ओव्हरकम करता येईल, त्याच्यावर मात करता येईल आणि आपल्याला आपला आळस कमी करता येईल. पहिली टिप, आपण आपल्या दिवसाचं, आठवड्याचं एक वेळापत्रक तयार करायचं की मला ह्या दिवसभरामध्ये काय काम करायचं आहे, या आठवड्याभरामध्ये काय काम करायचं आहे, आणि स्वतःलाच एक डेडलाईन द्यायची की माझं हे काम एवढ्या दिवसामध्ये एवढ्या वेळेमध्ये पूर्ण झालंच पाहिजे. त्यामुळे होईल असं की आपल्याला किती आळस आला, आपल्यासमोर डेडलाईन आहे, तर आपण पटकन कामाला लागू आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आळस उरणार नाही आणि आपण नेहमी उत्साही राहू. दुसरी टिप, आपल्याला सकाळी उठल्यानंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा व्यायाम करायचा आहे. वॉक करा, मेडिटेशन करा, ज्यांना चालायचा किंवा फिजिकल व्यायामाचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी सप्तचक्र मेडिटेशन किंवा मेडिटेशन हे खूप चांगला पर्याय आहे. याच्यामुळे आपलं मन, आपलं शरीर ताजंतवानं राहील. आपण योग केला त्याच्यामुळे आपला आळस कमी होईल आणि आपल्याला उत्साह वाटणार आहे. त्यामुळे सकाळचा थोडा वेळ तरी ध्यानाला किंवा मग आपल्याला व्यायामाला द्यायचा आहे, तो नक्की द्या. तिसरी गोष्ट, पुरेशी विश्रांती घ्या, पुरेशी झोप घ्या. कारण की होतं असं की आपण उशिरापर्यंत काम करतो किंवा आपण जास्त काम करतो आणि त्याच्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही आणि मग आपल्याला दिवसभर आळस येतो आणि आपल्याला असं वाटतं की जाऊ दे, थोडा आराम करूया, मग आपण नंतर काम करूया. एक महत्त्वाची गोष्ट आहे की रात्रीची झोप आपण पुरेशी घेतली किंवा आपण पुरेशी झोप घेतली तर आपल्याला आळस येणार नाही आहे आणि आपण कोणतंही काम सहज करू शकू. चौथी गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा. होतं बऱ्याच वेळेला असतं की हे काम माझ्याकडून होणार आहे का, नाही होणार आहे का, मग आपण ह्याच गोष्टीमध्ये आपण गुंतत जातो आणि आपल्याला ते येत असून देखील असं होतं की नाही येणार, जाऊ दे, आपण विषय सोडून देऊया. आणि त्याच्यामुळे आपला स्वतःवर विश्वास नसल्यामुळे आपलं शरीर जे आहे ते आळसावतं आणि ते असं म्हणतं की याचा स्वतःवर विश्वास नाही, तर आपण किती याला बूस्ट करायचं आहे, त्यामुळे विषय सोडून द्या. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक तुम्ही राहा, चांगली पुस्तकं वाचा की ज्याच्या माध्यमातून आपण आळसावरती मात करू शकू. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट की तुम्ही अन्न काय जेवत आहात. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तोपर्यंत जे काही जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, ते खायची सवय असते. त्यामुळे सकस पुरेसं अन्न पोटात जात नाही आणि त्यामुळे असं जे अन्न आहे त्यामध्ये खूप तेलकट आहे किंवा चीज जास्त आहे, बटर जास्त आहे किंवा मग ते खूप जास्त मैद्यापासून बनलेलं आहे, असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला पचनशक्तीवरती त्याचा दुष्परिणाम होतो आपल्या आणि मग त्याच्यामुळे देखील आपल्याला आळस येतो. कारण की आपण व्यवस्थित सकस अन्न जेवलो, आपल्याला जे परंपरेतून सांगितलेलं आहे तसं आपण अन्न जेवलो, वरण भात पोळी भाजी, तर त्याच्या माध्यमातून आपल्या शरीराला व्यवस्थित ऊर्जा मिळणार आहे, ते अन्न पचणार आहे आणि त्याच्यामुळे आपला आळस देखील कमी होणार आहे. कारण की जास्त खाल्ल्यामुळे, चुकीचं खाल्ल्यामुळे आपल्याला आळस निर्माण होतो आणि ते अन्न आपल्याला पचत नाही. त्यासाठी तर या पाच गोष्टींचा विचार जर आपण केला तर आपण देखील फ्रेश ताजेतवाने होणार आहोत आणि आपण उत्साहाने काम करणार आहोत. आपण इलॉन मस्कचं उदाहरण देतो, आपण अनेक अशा लोकांचं उदाहरण देतो की एवढी कामं कशी करू शकतात, एवढी एनर्जी येते कुठून? ती एनर्जी येते त्यांनी जो आत्तापर्यंत अभ्यास केला त्याच्यातून, त्यांनी स्वतःला जे डेव्हलप केले त्याच्यातून आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवलेला आहे त्याच्यातून. मग यासाठी आपल्याला नेहमी फ्रेश राहायचं आहे, उत्साही राहायचं आहे, परफेक्ट राहायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये स्वतःवरती प्रेम करायचं आहे. आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान व्हावी यासाठी आपलं जे दुसरं चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग, याच्यावरती आपण शिवस्वरोदयशास्त्र या विषयाचे व्हिडिओ बनवत आहोत. तो एक कोर्स आहे. तर शिवस्वरोदयशास्त्रामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तोपर्यंत आपण कसं काम करायचं, कोणत्या श्वासामध्ये काम करायचं, याचं छान गणित त्यामध्ये आलेलं आहे, जे ज्ञान शंकर भगवंतांनी पार्वती मातेला सांगितलेलं आहे. ते तर तुम्ही ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तो कोर्स तुम्ही नक्की पहा, ते व्हिडिओ नक्की पहा.
आपल्याला आळसावरती सहज मात करता येऊ शकते. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. आपण सप्तचक्राबद्दलचे साहिल आरेकर या चॅनेलवरती पॉडकास्ट केलं होतं, त्याची लिंक मी तुम्हाला देईन. तर तो व्हिडिओ नक्की पाहा, ते पॉडकास्ट नक्की पाहा, ते कमेंट तुम्ही करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी मंडे आणि पुढच्या आठवड्याभरासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.